नो मीनल आणि सुनील यांच्यामध्ये वाराचा जो गोंधळ निर्माण झाला होता त्या गोंधळावरील उपाय आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 180° रेखावृत्त हे पूर्वेकडून व पश्चिमेकडून जात असताना 12 तासांच्या अंतराने येत असते आणि या 180 अक्ष या रेखावृत्तावरती तारीख आणि वार बदलत असतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तारीख आणि वार बदलत असताना आपल्याला दोन गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागते, एक म्हणजे प्रवासाची दिशा आणि दुसरं म्हणजे चालू असलेला दिनांक व वार। जपान कडून अमेरिकेकडे जात असताना प्रवास करीत असताना जर 25 डिसेंबर गुरुवारी या दिवशी जर प्रवास सुरू केला आणि त्या व्यक्तीने जर आंतरराष्ट्रीय वारेषा ओलांडली तर 30 तारीख आणि तोच वार या पश्चिम गोलार्धात देखील आपल्याला घ्यायचा आहे। जर अमेरिकेकडून जपानकडे प्रवास सुरू केलेला असेल तर त्या व्यक्तीने 25 डिसेंबर आणि गुरुवार या दिवशी प्रवास सुरू केला असेल तर वारेषा ओलांडल्यानंतर पुढची तारीख व पुढचा वार ग्राह्य धरावा, म्हणजे 26 डिसेंबर व शुक्रवार हा वार या ठिकाणी येईल। दोन महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ, जपानकडून अमेरिकेकडे म्हणजे पूर्व गोलार्धाकडून पश्चिम गोलार्धाकडे प्रवास करत असताना तारीख व वार तीच राहील, बदलणार नाही। पश्चिम गोलार्धाकडून पूर्व गोलार्धाकडे प्रवास करीत असताना पुढचा दिवस पुढचा वार आणि तारीख आपल्याला घ्यायची आहे। तर बघा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय वारेषा ही पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून गेलेली आहे। काही ठिकाणी आपल्याला ही वेळी वाकडी झालेली दिसते, कारण इथे समुद्रामध्ये असलेली बेट जी आहे ती टाळून ती पूर्णपणे महासागरातून नेण्याचा प्रयत्न झालेला आहे, कारण जमिनीवरून जर केलेली असती तर काही चुका अनावधानाने झाल्या असत्या। केव्हा तारीख बदलली, केव्हा वार बदलला, चालता चालता देखील ते लक्षात आले नसते, म्हणून ती पूर्णपणे महासागरातून नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। आंतरराष्ट्रीय दळणवळणाचे प्रवासाचे असलेले वेळापत्रक साधता यावे यासाठी आंतरराष्ट्रीय वार रेषा फार महत्वाची आहे, कारण की दररोज असंख्य विमाने असंख्य जहाजे ही आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडून पूर्वेकडून पश्चिमेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करीत असतात, त्यामुळे त्यांचे वेळापत्रक व्यवस्थित राहावे यासाठी या आंतरराष्ट्रीय वार रेषेचे महत्व आपल्याला दिसून येते। धन्यवाद।